नमस्कार मित्रांनो, आज आपण परत एकदा एक अत्यंत महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट शिकणार आहोत, तो आहे रुपयाची परिवर्तनीयता किंवा रुपयाची कन्वर्टेबिलिटी। पहा, आपण परकीय व्यापारा संदर्भात किंवा नॉर्मली पैशांच्या संदर्भात एक पहिला कन्सेप्ट जो खूप चांगला शिकला तो आहे रुपयाचा विनिमय दर। आठवतं, रुपयाच्या विनिमय दराचे खूप सगळे प्रकार आपण आपल्या बॅचवर शिकलेले आहेत। त्यानंतर दुसरा कन्सेप्ट आपण काल शिकलो, त्या कन्सेप्टचं नाव आहे रुपयाचं एक्सचेंज रेटचा, म्हणजे रुपया ओव्हर व्हॅल्यू होणं किंवा डी व्हॅल्यू होणं, रुपया वधारणं किंवा रुपया पडणं, याचा तुमच्या ओव्हरऑल आयातीवर आणि निर्यातीवर काय परिणाम होतो हे आपण काल पाहितलं। थोडं इंटरेस्टिंग आहे, मला अपेक्षा तुम्हाला कळलं असेल, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येत असेल की रुपया पडला म्हणजे आपली इज्जत गेली असं होत नाही। जे तुम्हाला तुम्ही खूपदा जर तुम्ही फेसबुक किंवा काही फॉलो करत असाल तर त्यावेळेस सध्याचे माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की ज्या देशाचा रुपया पडतो म्हणजे त्याची इज्जत पडते, तर असं नाही आहे। बरोबर आहे, रुपयाचा पडण्याचा आणि इज्जतीचा काहीही संबंध नाही। मग तसं पाहायला गेलं तर सध्याच्या कंडिशनला भारतीय रुपया सगळ्यात जास्त पडतो आहे, पण आपली इज्जत पडलेली नाही आहे। त्यांनी त्यावेळी मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात केलेल्या गोष्टीवर टीका होता। एक राजकीय नाही सांग, मी तुम्हाला बाजूला सांगतो की राजकीय केलेलं भाषण आणि अर्थव्यवस्थेमधले मुद्दे वेगळे असतात। रुपया पडण्याला खूप सगळे घटक कारणीभूत असतात, त्याचा आणि इज्जतीचा प्रत्यक्ष असा काहीही संबंध नसतो। सेम इथं आहे, रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय, रुपयाची कन्वर्टेबिलिटी म्हणजे काय। इंटरेस्टिंग आहे, मी तुम्हाला अगोदर एक्झाम्पल घेऊन सांगतो, त्यानंतर मग मी तुम्हाला ईस्ट एशियन फायनान्शियल क्रायसिससुद्धा शिकवतो, आणि त्यानंतर मग आपण पाहूया की या सगळ्या कन्सेप्टचा आपल्याला ओव्हरऑलमध्ये काय फायदा आहे, काय नुकसान आहे, आणि कन्वर्टेबिलिटी म्हणजे नेमकं काय। आणि हे दोन टॉपिक झाले की त्यानंतर मग मात्र आपण आपल्या प्रॉपर परकीय व्यापाराचा जो कन्सेप्ट आहे, सगळ्यात सुरुवातीला आपण परकीय व्यापाराचा इतिहास शिकायला घेणार, आणि हा इतिहास शिकून झाला की मग आपण परकीय व्यापारामध्ये सगळ्या योजना असतील, स्कीम्स असतील, या सगळ्या गोष्टींकडे आपण हळूहळू शिफ्ट होणार। त्यामुळे हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत। आजचा रुपयाची परिवर्तनीयता हा टॉपिक खूप जास्त महत्त्वाचा आहे, तुम्हाला कळायला हवा, आणि तो मी सोप्या भाषेमध्ये करून सांगणार आहे। तर या टॉपिकला सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला याचे डेफिनेशन सांगतो, काय आहे परिवर्तनीयतेचे डेफिनेशन काय आहे। जेव्हा एखादा व्यक्ती किंवा संस्था त्याच्याकडील घरगुती चलन, घरगुती चलन हा शब्द म्हणजे काय, डोमेस्टिक करन्सी, डोमेस्टिक करन्सी म्हणजे काय, भारताच्या दृष्टीनं काय रुपया, अमेरिकेच्या दृष्टीनं डॉलर, चीनच्या दृष्टीनं युआन, जपानच्या दृष्टीनं येन, इंग्लंडच्या दृष्टीनं पाऊंड, आणि युरोपियन युनियनमधल्या सदस्य राष्ट्रांच्या दृष्टीनं युरो, हे त्यांच्यासाठी डोमेस्टिक करन्सी झाली, घरगुती चलन झालं। बरोबर आहे, देशी चलन झालं। तर जेव्हा एखादा व्यक्ती किंवा संस्था त्याच्या स्वतःकडील डोमेस्टिक करन्सी इतर कोणत्याही परकीय चलनामध्ये, इतर कोणतेही परकीय चलन, मी फॉरेन करन्सी हा शब्द वापरतोय, हार्ड करन्सी नाही, म्हणजे हे डोमेस्टिक करन्सी तुम्ही हार्ड करन्सीमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता, व हार्ड करन्सीवरून इतर कोणत्याही करन्सीमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता। जेव्हा एखादा कोणताही व्यक्ती स्वतःकडील घरगुती चलन म्हणजे डोमेस्टिक करन्सी इतर कोणत्याही परकीय चलनात फॉरेन करन्सीमध्ये कन्वर्ट करू शकत असेल, तर या कन्वर्ट करण्याच्या प्रक्रियेला चलनाची परिवर्तनीयता असे म्हणतात, चलनाची परिवर्तनीयता। मग हे चलन परिवर्तन करत असताना तिथं काय आहे, खूप सगळ्या प्रकारचे एक्सचेंज रेट लागतात, खूप सगळ्या प्रकारचे विनिमय दर लागतात। कोणता विनिमय दर असावा, कोणता विनिमय दर नसावा, हे त्या देशाची केंद्रीय बँक आणि त्या देशाची आर्थिक धोरणं ठरवतात। हे सर्व धोरणं ठरवत असताना त्यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं की देशाच्या इकॉनॉमीला, देशाच्या परकीय व्यापाराला, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ओव्हरऑल इंडस्ट्रीला कसा फायदा होईल हे पाहून ही धोरणं ठरवली जातात। पण इथं डेफिनेशन वाईज सगळ्यात पहिला साधा सोपा आणि सरळ मुद्दा लक्षात ठेवा, जेव्हा कोणताही देश किंवा कोणताही व्यक्ती किंवा संस्था त्याच्या स्वतःकडील डोमेस्टिक चलन इतर कोणत्याही चलनामध्ये सहजासहजी कन्वर्ट करू शकत असेल तर त्याला आपण त्या चलनाची परिवर्तनीयता किंवा त्याला आपण त्या चलनाची कन्वर्टेबिलिटी हा शब्द वापरतो, परिवर्तनीयता किंवा कन्वर्टेबिलिटी हा शब्द वापरतो। राहील लक्षात पहिला मुद्दा। चला आता इथं काही प्रकार आहेत परिवर्तनीयतेचे प्रकार। पहिला प्रकार आहे पूर्ण परिवर्तनीयता, म्हणजे काय, फुल कन्वर्टेबिलिटी। दुसरा आहे अंशतः परिवर्तनीयता, म्हणजे पार्शियल कन्वर्टेबिलिटी। त्यानंतर तिसरा आहे चालू खात्यावरील परिवर्तनीयता, म्हणजे कन्वर्टेबिलिटी ऑन करंट अकाउंट। तिसरा आहे चालू खात्यावरील परिवर्तनीयता, म्हणजे कन्वर्टेबिलिटी ऑन करंट अकाउंट। चौथा आहे भांडवली खात्यावरील परिवर्तनीयता, म्हणजे कन्वर्टेबिलिटी ऑन कॅपिटल अकाउंट। तर इथे लक्षात ठेवा, कॅपिटल अकाउंट म्हणजे भांडवली खातं आणि चालू खातं म्हणजे करंट अकाउंट। तर मी काय करणार आहे, तुम्हाला दोन्ही अकाउंट काय आहेत हे दोन्ही अकाउंट शिकवणार आहे, त्याबाबत निश्चिंत रहा।
सध्या तर आपण काय करणार आहोत, सोप्या भाषेमध्ये परिवर्तनीयता म्हणजे काय हे आपण एक एक्झाम्पल घेऊन शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण हे सगळे प्रकार शिकणार आहोत. तर इथे लक्षात ठेवा, जेव्हा स्वतःकडील डोमेस्टिक चलन एखादा व्यक्ती किंवा संस्था इतर कोणत्याही परकीय चलनामध्ये सहजासहजी कन्वर्ट करू शकत असेल तर याला आपल्या या डोमेस्टिक चलनाची परिवर्तनीयता किंवा याला या आपल्या डोमेस्टिक चलनाची कन्वर्टेबिलिटी हा शब्द वापरला जातो. याला आपण काय म्हणतो, आपल्या या डोमेस्टिक चलनाची कन्वर्टेबिलिटी किंवा परिवर्तनीयता हा शब्द वापरतो. राहील लक्षात हा मुद्दा. चला आता आपण काय करूया, सगळ्यात अगोदर ते एक्झाम्पल पाहूया की नेमकं कन्वर्टेबिलिटी येते कशी. चला आता आपण काय करूया, एक इमॅजिन करूया. समजा माझ्याकडे 1000 रुपये आहेत आणि मला मार्केटमधनं, मला अमेरिकेमधनं एखादी वस्तू विकत आणायची आहे. तर काल आपण पाहितलं मी काय करतो, 1000 रुपये घेतो, बँकेकडे जातो, बँकेला 1000 रुपये देतो आणि मग बँक मला काय करते, त्यावेळेस जो एक्सचेंज रेट असेल, विनिमय दर असेल, त्या विनिमय दराच्या आधारे बँक मला माझ्याकडचे 1000 रुपये त्या पर्टिक्युलर डॉलरमध्ये किंवा युरोमध्ये पाऊंडमध्ये मला जे हवं आहे ते त्यामध्ये कन्वर्ट करून देते आणि मग मी ते परकीय चलन घेतो, त्या देशामध्ये जातो आणि तिथनं ती वस्तू किंवा सेवा विकत घेऊन येतो. हा नॉर्मल व्यापार आहे. आता महत्त्वाची गोष्ट, मला किती रुपये कन्वर्ट करून मिळतात हा मोठा प्रश्न आहे. का मोठा प्रश्न आहे पहा, आता आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया. त्याच्या अगोदर अपेक्षा आहे की तुम्ही डेफिनेशन लक्षात ठेवली असेल, बाकी सगळं विसरून जा, इथं फक्त एक डेफिनेशन लक्षात ठेवा. काय, जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःकडील कोणतेही डोमेस्टिक चलन, जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःकडील कोणतेही डोमेस्टिक चलन इतर कोणत्याही परकीय चलनामध्ये सहजासहजी कन्वर्ट करू शकत असेल, परावर्तित करू शकत असेल, परिवर्तन करू शकत असेल, तर त्याला आपण त्या डोमेस्टिक चलनाची परिवर्तनीयता किंवा त्याला आपण त्या डोमेस्टिक चलनाची कन्वर्टेबिलिटी हा शब्द वापरतो. त्याला आपण त्या चलनाची काय करतो, कन्वर्टेबिलिटी हा शब्द वापरतो. चालेल, आता आपण एक इमॅजिन करूया. समजा भारताकडे सध्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व म्हणजे काय, फॉरेक्स हा $500 आहे. फॉरेक्स रिझर्व, समजा एक आयडियल एक्झाम्पल आहे. समजा भारताकडे सध्या एकूण डॉलरचा साठा हा फक्त $500 आहे. आता सध्या एक्सचेंज रेट आहे समजा $1 = 10 रुपये. सध्या काय आहे, एक्सचेंज रेट आहे $1 = 10 रुपये. हा पहिला महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. एक्सचेंज रेट किती आहे, $1 = 10 रुपीज. आता समजा इथं महत्त्वाचं काय आहे, इथं ही काही व्यक्ती आहेत यांना काही गोष्टी परदेशामधनं विकत घ्यायच्यात. कोणकोण आहे, सरकार आहे, सरकारला इस्रायलकडनं मिसाईल विकत घ्यायचे, त्यासाठी सरकारला $100 गरज आहे. टाटा आहे, टाटानं जगवार आणि लँडरोवर विकत घेऊन झालं आहे. आता टाटानं काय केलं आहे, मर्सिडीजसाठी बोली लावली आहे आणि टाटा म्हणते की मला तुम्ही मर्सिडीज विकत द्या, मी ते मर्सिडीज विकत घ्यायला तयार आहे. मर्सिडीज कार नाही, मर्सिडीज ऑटोमोबाईलची कंपनी. तर टाटानं काय केलं, मर्सिडीज ऑटोमोबाईल कंपनीसाठी बोली लावली आहे. अंबानीनं काय केलं, $60 पेट्रोलियम हवं आहे. अडाणी यांना कोळसा खाणी विकत घ्यायच्या, त्यांनी ऑलरेडी ऑस्ट्रेलियामधल्या कोळसा खाणी विकत घेतल्यात, आता ते ब्राझील, अर्जेंटिना या सगळ्या दक्षिण अमेरिकन देशातील कोळसा खाणी विकत घेण्यासाठी निघले आहेत आणि या कोळसा खाणी विकत घेण्यासाठी त्यांना $60 गरज आहे. मी ते बिलियनमध्ये यामुळे केलं नाही कारण ते सोपं होतं, मी थोडं आयडियल एक्झाम्पल घेतलं, $50 $60. त्यानंतर यांच्यानंतर सचिन तेंडुलकर, तुमचा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकरला समजा फेरारी विकत घ्यायची, पहिली फेरारी त्यांना गिफ्ट मिळाली मायकेल शुमाकरकडनं, आता त्यांना आवडली ती फेरारी, त्यांना त्यांच्या कोणत्या तरी मित्राला गिफ्ट करायची आहे, तेव्हा त्यांना काय हवं की त्यांना स्वतःलासुद्धा फेरारी आणखीन विकत घ्यायची आहे, त्यासाठी त्यांना $50 हवेत. प्रियंका चोप्रा नटी यांना नेकलेस विकत घ्यायचा $30. त्यानंतर महेश शिंदे, मी कंटाळलो आहे कोरोनाला सगळ्या गोष्टींना, आता मला एवढं वैतागलो आहे की मला आता फिरायला जायचं आहे परदेशामध्ये, मला मालदीवला फिरायला जायचं, यासाठी मला काय $50 हवेत. आणि तुम्ही पण MPSCला कंटाळलं, आता काय आयोग काय ॲड काढत नाही, सरकार काय जागा भरती करत नाही, परीक्षा काय होती नाही त्याची गॅरंटी, तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला शिक्षणासाठी तुम्ही ठरवलं की आता तुम्हाला काय करायचं आहे, फिरायला जायचं आहे. सो तुम्ही काय केलं आहे, $40 शिक्षणासाठी मागितले, तुम्हाला अमेरिकेत शिक्षणाला जायचं आहे. या तुमच्या डिमांड्स आहेत. आता पहा एक साधं एक्झाम्पल हा. चला आता इथं समजा काय, समजा सरकारला मिसाईल्स विकत घ्यायचे तर इस्रायलकडनं, त्यासाठी सरकारला $100 हवेत. सरकार काय करणार, सरकार बँकेकडे जाणार, RBIकडे जाणार किंवा कोणत्याही बँकेकडे जाणार, स्वतःकडचे रुपये त्यांना देणार, त्यांना म्हणणार मला $100 द्या. आता मला सांगा, सरकारला $100 किती रुपये द्यावे लागतील, विचार करा, सरकारला $100 किती रुपये द्यावे लागतील, 1000 रुपये. का, कारण सरकारला 10 रुपयांमध्ये $1 मिळतं आहे,
मग 100 साठी त्यांना किती रुपये द्यावे लागतील? त्यांना जवळपास 1000 रुपये द्यावे लागतील. आणि सरकार तर करोडपती आहे, सरकार अब्जाधीश आहे, सरकारकडे खूप जास्त पैसे. ही सगळी लोक करोडपती आहेत, लखोपती आहेत, त्यांच्याकडे खूप जास्त पैसे आहेत. आता मला सांगा, जर यांच्याकडे एवढे पैसे असतील, सरकारला मिसाईलसाठी फक्त किती रुपये द्यायचेत? 1000 रुपये बँकेत जमा करायचे, बँक त्यांना $100 देईल, सरकार $100 घेईल, इस्रायलकडे जाईल, त्यांच्याकडनं मिसाईल घेऊन येईल. सेम टाटाला मर्सिडीजसाठी किती रुपये द्यावे लागतील? सरकार बँकेकडे कोणतेही 500 रुपये, $500 दिले $50, अंबानी $600 $60, अडानी $600 $60, बरोबर आहे. सचिन तेंडुलकर $500 $50, प्रियंका चोप्रा नेकलेस ₹300 $30, महेश शिंदे ₹500 दिले $50, आणि तुम्ही शिक्षणासाठी $40 हवेत, तुम्ही ₹400 कोणत्याही बँकेत दिले तुम्हाला $40 मिळतील. बरोबर, म्हणजे सोपं आहे ना, म्हणजे तुम्हाला वर्क करणे हे सोपं दिसतं की इझी आहे ना. तुम्ही सहज गेलाय बँकांमध्ये, तुमच्याकडचे डोमेस्टिक करन्सी म्हणजे तुम्ही रुपया जमा केल्याने तुम्हाला सहजासहजी हे सर्वच्या सर्व रुपये डॉलरमध्ये कन्वर्ट करून मिळाले, असं झालं, ठीक आहे. आता हे तुम्हाला वर्क करणे दिसतं. आता आपण एक इमॅजिन करूया की या सगळ्या लोकांनी मागणी केलेली डॉलरची एकूण संख्या किती आहे. चला आपण पाहूया संख्या किती आहे. पहा, 100, 150, 210, 270 ह्या सगळ्यांचं मी टोटल करतो, डॉलरचं टोटल करतोय. 100 + 50 = 150, 150 + 60 = 210, 210 + 60 = 270, 270 + 50 = 320, 360 = 480, 420. म्हणजे मला सांगा, या सगळ्यांनी जी डॉलरची मागणी केलेली आहे त्या मागणीचं टोटल आहे $420. किती आहे? आहे $420. म्हणजे मार्केटमध्ये या सगळ्या प्लेयर्सनी डिमांड केलेल्या परकीय चलनाची संख्या आहे $420. करेक्ट आहे. आता पहा, आपल्याकडे साठा किती आहे? फक्त $500 आहे. आपल्याकडे साठा किती आहे? फक्त $500 आहे, आणि मागणी तर $420 आहे. मग मला सांगा, या सर्व बँका त्यांच्याकडं असणारे जे डॉलर्स आहेत हे सगळ्याच्या सगळ्या लोकांनी मागणी केली की त्यांना लगेच देतील का? नाही. किंवा सरकार या लोकांनी एवढ्या डॉलर्सची मागणी केली तरीही सरकार यांना हे सर्वच्या सर्व डॉलर्स सहजासहजी मिळू देऊ शकतील का? नाही. का? कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चला समजा इमॅजिन करा काय झालं, या सर्व लोकांना त्यांच्याकडे असणारे सगळे रुपये डॉलरमध्ये कन्वर्ट करून मागितले, त्यांना डॉलरमध्ये कन्वर्ट करून मिळाले, आणि उद्या जर समजा भारत चीन युद्ध झालं आणि आपल्याला आणखीन जास्त रणगाड्यांची, तोफांची, विमानांची, मिसाईलची गरज पडली तर ते विकत कुठून आणायचे? उद्या समजा खूप मोठ्या प्रमाणामध्ये महामारी आली, कोरोनासारखी आणखीन एखादी दुसरी महामारी आली, आणि त्या महामारीसाठी आपल्याला एखादं औषध हवं आहे, आणि हे औषध समजा दुसऱ्या देशामध्ये बनतं तर मग ते औषध विकत कुठून आणायचं? खूप मोठा दुष्काळ पडला, आपल्याला अन्नधान्य आणायचं आहे, अन्नधान्य आयात करायचं आहे, मग अन्नधान्य आयातीसाठी लागणारा पैसा डॉलर उभे कुठून करायचे? म्हणजे पहा, आपण समोरच्या एखाद्या व्यक्तीला त्याच्याकडे असणारे रुपये कन्वर्ट करून देत असताना आपल्याकडे किती परकीय चलन साठा आहे हा विचारात घेऊन त्याच्याकडचे रुपये कन्वर्ट करून देतो. अदरवाईज आपण त्याला ते रुपये कन्वर्ट करून देत नाही, ते आपण अलाव करत नाही, हे लक्षात ठेवा. त्याची परवानगी नसते. मग हे कशावर ठरतं की एखाद्या व्यक्तीला किती डॉलर्स मिळतील, हे कशावर ठरतं? ते खूप सगळे नियम आहेत, ते नियम मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त आता इथं होतं काय पहा. पहा, आता मी तुम्हाला सांगतो. इथं काय आहे, सरकारला मिसाईल घ्यायच्या $100 ही प्राथमिकता आहे, ही आवश्यकता आहे, ही सरकारची गरज आहे, ही आपल्या देशाची संरक्षण सिद्धता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे, त्यामुळे सरकारला हे $100 मिळतील, ऑब्व्हियसली मिळतील, सरकारला हे $100 नक्की मिळतील. टाटाला मर्सिडीज घ्यायचं आहे. मला सांगा, टाटानं जर मर्सिडीज घेतलं तर आपल्याला काय फायदा? आपल्याला 100% फायदा आहे ना. तुम्ही विचार करा, मर्सिडीजच्या कारच्या इंजिनची टेक्नॉलॉजी, मर्सिडीज कारशी संबंधित असणारे सर्व पेटंट्स, त्यानंतर त्या टेक्नॉलॉजी, त्याचं नो हाऊ, या सर्व गोष्टींची माहिती आपल्या टाटाला होईल, आणि टाटा त्या मर्सिडीजचं किंवा त्याच्यासारख्या एखाद्या दुसऱ्या कारचे खूप सगळे प्लांट्स भारतामध्ये टाकतील, आणि आपल्या देशामध्ये त्याचा पद्धतीनं रोजगार वाढेल. सोबतच टाटा ह्या मर्सिडीजच्या कारचे प्लांट जगभरात सगळीकडे टाकतील, आणि त्या ठिकाणी त्यांनी कमवलेले पैसे ते भारतामध्ये पाठवतील ॲज अ फॉरेन एक्सचेंज. म्हणजे आपल्या देशामध्ये रोजगार तर निर्माण होईलच,
पण या रोजगारासोबतच दुसरी महत्त्वाची बाब होईल, आपण टाटाच्या या मर्सिडीज बेन्झ विकत घेण्यामुळं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन साठ्याची कमाई होईल, त्यामुळे टाटाला सुद्धा हे जे $50 आहेत ते मिळतील, 100% मिळतील. का? कारण ही कोणत्या प्रकारची गुंतवणूक आहे, लक्षात ठेवा, ही भांडवली गुंतवणूक आहे. भांडवली भांडवली गुंतवणूक काय असते? लॉंग टर्म असते, चांगली असते, आपल्या देशाला फायदा देणारी असते. लक्षात ठेवा, भांडवली गुंतवणूक चांगली असते, लॉंग टर्म असते, आपल्या देशाला फायदा देणारी असते. अंबानीला पेट्रोलियम विकत घ्यायचं, जे आपल्या देशाची गरज आहे, ऑब्व्हियसली अंबानीला पेट्रोलियमसाठी 100% $60 मिळतील, 100%. अडाणीला कोळसा खाणी घ्यायच्यात, आणि आजही आपल्याला जी इलेक्ट्रिसिटी मिळते, या इलेक्ट्रिसिटीचा सगळ्यात मोठा सोर्स आहे थर्मल पॉवर प्लांट्स. या इलेक्ट्रिसिटीचा सगळ्यात मोठा सोर्स आहे थर्मल पॉवर प्लांट्स. मग हा जो थर्मल पॉवर प्लांट आहे, यासाठी आपल्याला कोळशाची गरज आहे, आणि अडाणी जर ह्या कोळशाच्या खाणी विकत घेऊन त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करून एक तर परकीय चलन साठा कमवतील, सोबत तो कोळसा आपल्या देशामध्ये इम्पोर्ट करून आपल्या देशाला जर कोळशामध्ये स्वयंपूर्ण करत असतील, तर ऑब्व्हियसली अडाणीला सुद्धा काय होईल, $60 मिळतील, 100%. मग किती गेले? 100, 50, 150, 150, 60, 210, 210, 60, 270, 270 रुपये गेले. आलं लक्षात? आता इथं काय होतं? इथं $270 गेले. पुढं आता सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकर तुमचा आवडता खेळाडू आहे मला मान्य, तुमचं सचिनवर प्रचंड जीव आहे हे सुद्धा मान्य, सचिनवर जीव असण्याला तुम्ही राष्ट्रभक्ती म्हणता हे पण मला मान्य. काय असतं? आपण अंधभक्त असतो, ठीक आहे, हे सगळं मला मान्य. पण मला सांगा, या ठिकाणी सचिन जी फेरारी विकत आणतोय, ती फेरारी कोणासाठी आहे? त्याच्या पर्सनल यूजसाठी आहे. पहिला मुद्दा, फेरारी विकत आणल्यामुळं भारतातला रोजगार वाढणार आहे का? नाही. तिसरा मुद्दा, फेरारी ही ट्रक आहे का कार आहे? कार आहे. कार कशी वस्तू असते? लक्झुरियस वस्तू असते. मग सरकार काय म्हणतं? ही लक्झुरियस वस्तू आहे, आणि आपली सध्या एवढी कंडिशन नाही आहे किंवा आपल्याकडे एवढा परकीय चलन साठा नाही आहे की आम्ही तुम्हाला $50 फक्त एका कारसाठी देऊ, त्यामुळे तुम्हाला $50 आत्ता मिळणार नाही, तुम्हाला हवं तर आम्ही काय करू, या घडीला $10 देऊ, आम्ही तुम्हाला काय करू, या घडीला $10 देऊ, याचं प्रॉमिस सरकार करतो, $10. आता बघा, सचिन करोडपती आहे, सचिनला $50 किती रुपये द्यावे लागणार आहेत? 500 रुपये. सचिन करोडपती आहे, सचिनला $50 फक्त 500 रुपये द्यावे लागणार आहेत, पण तरीही सचिनकडं कितीही पैसे असले, सचिनकडं कितीही रुपये असले किंवा सचिनकडं कितीही डोमेस्टिक करन्सी असली, तरीही त्याला स्वतःची डोमेस्टिक करन्सी डॉलरमध्ये कन्वर्ट करता आली का? नाही. त्याला फक्त किती रुपये डॉलरमध्ये कन्वर्ट करता आले? सचिनला फक्त आणि फक्त 100 रुपये डॉलरमध्ये कन्वर्ट करता आले, त्यापेक्षा जास्त त्याला डॉलर्समध्ये कन्वर्ट करता आले नाही. सचिनला फक्त आणि फक्त 100 रुपये डॉलर्समध्ये कन्वर्ट करता आले, त्यापेक्षा जास्त त्याला डॉलर्समध्ये कन्वर्ट करता आले नाही. मग सचिन काय करणार? $10 घेणार, पहिल्या वर्षी कारचं फक्त वरचं बोनट आणणार, दुसऱ्या वर्षी चाक आणणार, तिसऱ्या वर्षी इंजिन आणणार, चौथ्या वर्षी काय आणखी मधले सीट आणणार, आणि पाचव्या वर्षी त्याला असेंबल करून त्याला कलर देणार. आलं लक्षात? असं होतं. प्रियंका चोप्रा यांनी काय म्हणलंय? नेकलेससाठी $30 द्या. नेकलेस, परत मला सांगा, नेकलेस ही भांडवली वस्तू आहे का? नाही, ती चैनीची वस्तू आहे. सरकार म्हणतं तुम्हाला $30 देऊ शकत नाही, आम्ही तुम्हाला काय करू, $5 देऊ. तुमच्याकडे किती जरी पैसे असले तरी हे पैसे तुम्हाला डॉलरमध्ये कन्वर्ट करून मिळणार नाही, त्यावर बंधनं असतील. तुम्ही यावर्षी $5 घ्या, म्हणजे यावर्षी तुम्ही काय करा, त्या डायमंड नेकलेसमधली जी दोरी असते, जी काय आपण म्हणतो ना त्याला, रिंग असते, ती रिंग घेऊन या, आणि पुढच्या वर्षी नेकलेसचे हिरे ते घेऊन या. आणि लक्षात? महेश शिंदे, मी म्हणलं फिरायला जायचं आहे, सरकार म्हणते फिरायला जाणं यामुळं कोणताही रोजगार निर्माण होणार नाही, मालदीवला जातात हा तुमचा पर्सनल प्रश्न आहे, ही चेनीची गोष्ट आहे, आम्ही तुम्हाला $50 देणार नाही, आम्ही तुम्हाला काय करू, फक्त $2 देऊ, तुम्ही या $2 प्लॅटफॉर्म तिकीट काढा, प्लॅटफॉर्म तिकीट काढून परत तुम्ही वापस या, पण फिरण्यासाठी आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही. आणि सगळ्यात शेवटी, तुम्ही शिक्षणासाठी $40 मागताय, शिक्षण आवश्यक आहे, ही लॉंग टर्म गरजेची गोष्ट आहे, ह्युमन कॅपिटल बिल्ड होतंय. सरकार म्हणतं आम्ही तुम्हाला आता सुरुवातीला $10 देऊ, आणि सोबत तुमच्या $30 गॅरंटी आम्ही घेऊ, जेणेकरून आम्हाला आता पैसे पे करण्याची गरज पडणार नाही. फक्त काय होईल, त्या सरकारचं किंवा त्या इन्स्टिट्यूटचं आम्ही टायअप करू, आणि तुमचे $30 आम्ही टप्प्याटप्प्याने पे करू, याचं प्रॉमिस सरकार देतं. का? शिक्षण ही चांगली गोष्ट आहे, पायाभूत सुविधेची गोष्ट आहे. म्हणजे पहा, पलीकडं काय होतं? 270, 280,
285 287 आणि 10 297 म्हणजे मला सांगा सरकारनं फक्त किती डॉलर बाहेर दिले 297 डॉलर दिले आणि सरकारकडे किती रुपये किती डॉलर स्टोअरमध्ये राहिले 202 डॉलर स्टोअरमध्ये आहे का कारण आपल्याकडे परकीय चलन साठा आहे. आता मला सांगा या ठिकाणी या मागच्या पेजवरचे आम्ही जे सर्व लोक आहोत इन्क्लुडिंग तुम्ही आपल्याला आपल्याकडे असणाऱ्या सर्वच्या सर्व डोमेस्टिक करन्सी ही बँकांकडनं परकीय चलनात कन्वर्ट करून मिळाली का नाही मिळाली. का नाही मिळाली कारण आपल्याकडे परकीय चलन साठा लिमिटेड आहे. काय आहे कारण आपल्याकडे परकीय चलन साठा हा लिमिटेड आहे हे लक्षात ठेवा. वेर ॲज जर आपल्याकडे परकीय चलन साठा जास्त असला असता तर आपण ऑब्व्हियसली या सगळ्यांना काय केलं असतं ठीक आहे तुम्ही घेऊन जा काय हरकत नाही आपण त्यांना त्यांच्याकडचे जे रुपये आहेत हे सरळ सरळ डॉलरमध्ये कन्वर्ट करण्याची परवानगी दिली असती पण आपल्याकडे परकीय चलन साठा लिमिटेड असल्यामुळं आपण काय केलं या ठिकाणी त्यांना हे सर्वच्या सर्व परकीय चलन साठा कन्वर्ट करू दिला नाही. मार्केट रेट असो किंवा ऑफिशियल रेट असो कन्वर्ट करू दिला नाही हे लक्षात ठेवा. आलं लक्षात? तर इथं लक्षात ठेवा याला आपण काय म्हणायचं इथं काय झाली कन्वर्टेबिलिटी झाली का कारण या सर्व लोकांकडे जे डोमेस्टिक करन्सी आहे ही डोमेस्टिक करन्सी त्यांना इतर कोणत्याही परकीय चलनामध्ये सहजासहजी कन्वर्ट करून मिळाली त्यामुळे याला काय म्हणायचं याला म्हणायचं कन्वर्टेबिलिटी. आणि या ठिकाणी मला सांगा कन्वर्टेबिलिटी झाली का नाही झाली. यांच्याकडे कितीही डोमेस्टिक करन्सी असली तरीही या लोकांना त्यांच्याकडील डोमेस्टिक करन्सी इतर कोणत्याही चलनामध्ये खूप सहजासहजी कन्वर्ट करता आली नाही त्यामुळे इथं कन्वर्टेबिलिटी नाही किंवा पूर्ण कन्वर्टेबिलिटी नाही असं म्हणलं जातं. पूर्ण कन्वर्टेबिलिटी नाही असं मानलं जातं हे लक्षात ठेवा. क्लिअर आलं लक्षात? आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी कन्वर्टेबिलिटीचा हा साधा कन्सेप्ट म्हणजे तुमच्याकडं किती का रुपये असणार तुमच्याकडे किती रुपये आहेत तुमच्याकडे किती डोमेस्टिक करन्सी आहे हे मॅटर करत नाही. भारताकडं परकीय चलन साठा किती आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय कंडिशन कशी आहे हे महत्त्वाचं आहे. भारताचा परकीय व्यापारातील वाटा किती आहे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही कशासाठी डॉलरची मागणी करताय हे महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्यांच्या आधारावरती मग काय ठरतं या सगळ्यांच्या आधारावरती ठरतं की तुमच्याकडे जी डोमेस्टिक करन्सी आहे ही डोमेस्टिक करन्सी तुम्हाला परकीय चलनामध्ये कन्वर्ट करून मिळेल की नाही हे या सर्व बाबींच्या आधारावरती ठरतं. राहील लक्षात? हे सर्वच्या सर्व या इतर बाबींच्या आधारावरती ठरतं त्यामुळं याला कन्वर्टेबिलिटी असं म्हणायचं. आता आलं लक्षात? आता आपण जेव्हा ज्यावेळेस त्याचे प्रकार शिकू ना त्यावेळेस आणखी जास्त चांगल्या पद्धतीनं कळेल. तर इथं लक्षात ठेवा कन्वर्टेबिलिटी म्हणजे काय. जेव्हा डोमेस्टिक करन्सी घरगुती चलन धारण करणारा व्यक्ती या डोमेस्टिक करन्सीला इतर कोणत्याही परदेशी चलनामध्ये सहजासहजी कन्वर्ट करू शकत असेल तर त्याला त्या चलनाची परिवर्तनीयता असे म्हणतात. तर त्याला त्या चलनाची परिवर्तनीयता असे म्हणतात. चालेल? आता आपण काय करूया पहिल्या सेशनमध्ये परिवर्तनीयतेचे दोन प्रकार पाहूया. एक आहे फुल कन्वर्टेबिलिटी दुसऱ्या पार्शियल कन्वर्टेबिलिटी म्हणजे काय पूर्ण परिवर्तनीयता आणि दुसरा आहे अंशतः परिवर्तनीयता. आणि दुसऱ्या सेशनमध्ये आपण पाहूया करंट अकाउंटवरची कन्वर्टेबिलिटी आणि भांडवली खात्यावरील परिवर्तनीयता. हे दोन मुद्दे आपण काय करूया शिकूया. चला कन्वर्टेबिलिटीचे डेफिनेशन आणि कन्सेप्ट तुम्हाला कळला असेल. आता आपण काय करूया महत्त्वाचं काम अगोदर दोन प्रकारच्या कन्वर्टेबिलिटी शिकूया. हां आपण पाहूया आता पूर्ण परिवर्तनीयता. तर पूर्ण परिवर्तनीयता म्हणजे काय बरं याचा अर्थ काय पहा. जेव्हा एखादी डोमेस्टिक करन्सी इतर कोणत्याही परकीय चलनामध्ये कन्वर्ट करत असताना तरंगता विनिमय दर कोणता विनिमय दर तरंगता विनिमय दर याला आपण काय म्हणतो फ्लोटिंग एक्सचेंज रेट. तरंगता विनिमय दर मी शिकवलेला आहे यूट्यूब चॅनलला सुद्धा हे लेक्चर अवेलेबल आहे एक्सचेंज रेटचे प्रकार आणि सोबतच हे लेक्चर आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या इकॉनॉमिक्सच्या ऑनलाईन बॅचच्या ॲपवर सुद्धा अवेलेबल आहे. तर जेव्हा एखादी डोमेस्टिक करन्सी इतर कोणत्याही परकीय चलनामध्ये कन्वर्ट करत असताना तरंगता विनिमय दर म्हणजे फ्लोटिंग एक्सचेंज रेट म्हणजेच मार्केट बेस्ड एक्सचेंज रेट लागू केला जात असेल याला पूर्ण परिवर्तनीयता असं म्हणायचं. थोडक्यात तुम्हाला तुमच्या डोमेस्टिक करन्सी कन्वर्ट करत असताना मार्केटमध्ये जो रेट आहे मार्केटचा रेट या रेटनं जर कन्वर्ट करून मिळत असेल तर त्याला आपण फुल कन्वर्टेबिलिटी किंवा पूर्ण परिवर्तनीयता असं म्हणतो. फुल कन्वर्टेबिलिटी किंवा मार्केट बेस्ड एक्सचेंज रेट म्हणजे काय तर इथं लक्षात ठेवा जो दर मागणी पुरवठ्यानुसार ठरतो
जो दर मागणी पुरवठ्यानुसार ठरतो त्याला आपण काय म्हणतो, मार्केट बेस्ड एक्सचेंज रेट किंवा फ्लोटिंग एक्सचेंज रेट असं म्हणतो. जो एक्सचेंज रेट मागणी पुरवठ्यानुसार ठरतो किंवा जो एक्सचेंज रेट डिमांड सप्लायनुसार ठरतो त्याला आपण फ्लोटिंग एक्सचेंज रेट किंवा मार्केट बेस्ड एक्सचेंज रेट असं म्हणतो. राहील लक्षात? परत एकदा, जेव्हा एखादी डोमेस्टिक करन्सी इतर कोणत्याही परकीय चलनामध्ये कन्वर्ट करत असताना त्याला मार्केट बेस्ड म्हणजे मागणी पुरवठ्यावर आधारित असणारा एक्सचेंज रेट लागू होतो तेव्हा त्याला आपण फ्लोटिंग एक्सचेंज रेट असं म्हणतो. आणि याला आपण पूर्ण परिवर्तनीयता असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? पूर्ण परिवर्तनीयता. याला आपण फुल कन्वर्टिबिलिटी हा शब्द वापरतो. क्लियर? दुसरं आहे पार्शियल कन्वर्टिबिलिटी. पार्शियल कन्वर्टिबिलिटी म्हणजे काय? तर याला आपण मराठीमध्ये अंशतः परिवर्तनीयता सुद्धा म्हणतो. याला आपण काय म्हणतो? अंशतः परिवर्तनीयता हा शब्द सुद्धा वापरतो. म्हणजे नेमकं काय? तर पहा, जेव्हा एखादी डोमेस्टिक करन्सी इतर परकीय चलनामध्ये कन्वर्ट करत असताना त्यामध्ये दोन विनिमय दरांचा वापर केला जातो. दोन विनिमय दरांचा, एक असतो फ्लोटिंग एक्सचेंज रेट म्हणजे तरंगता विनिमय दर, आणि दुसरा असतो ऑफिशियल एक्सचेंज रेट. याला आपण अंशतः परिवर्तनीयता असं म्हणतो. हे काय असतं? फुल कन्वर्टिबिलिटीमध्ये काय होतं? मी माझ्याकडे असणारे कितीही पैसे असतील हे सर्वच्या सर्व पैसे घेऊन बँकेकडे गेलो की बँक काय करणार, माझे सर्वच्या सर्व डोमेस्टिक करन्सी मार्केट रेटने मला कन्वर्ट करून देणार. फुल कन्वर्टिबिलिटीमध्ये, पूर्ण परिवर्तनीयमध्ये. पण अंशतः परिवर्तनीयतेमध्ये गोष्ट वेगळी आहे. अंशतः परिवर्तनीयतेमध्ये माझ्याकडे जी डोमेस्टिक करन्सी आहे ही डोमेस्टिक करन्सी इतर कोणत्याही करन्सीमध्ये कन्वर्ट करताना दोन रेट लागू असतील. कोणते दोन रेट लागू असतील? पहिला आहे फ्लोटिंग एक्सचेंज रेट, दुसरा आहे ऑफिशियल एक्सचेंज रेट. पहिला आहे फ्लोटिंग एक्सचेंज रेट, दुसरा आहे ऑफिशियल एक्सचेंज रेट. हे दोन रेट लागू असतील. फ्लोटिंग एक्सचेंज रेट आणि दुसरा आहे ऑफिशियल एक्सचेंज रेट लागू असेल. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो अंशतः परिवर्तनीयता. याला आपण म्हणतो अंशतः परिवर्तनीयता. यामध्ये काही प्रमाणात चलन हे मार्केट रेटनं कन्वर्ट करून मिळतं, तर काही प्रमाणात चलन हे केंद्रीय बँकेने ठरवलेला. केंद्रीय बँक म्हणजे कोण? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारतामध्ये कोण? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. केंद्रीय बँकेने ठरवलेला ऑफिशियल एक्सचेंज रेटने कन्वर्ट केला जातो. याला आपण काय म्हणतो? पार्शियल कन्वर्टेबिलिटी. मी एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. समजा समजा एखाद्या व्यक्तीकडे काय आहे? 1,000 रुपये आहेत. एखाद्या व्यक्तीकडे काय आहेत? 1,000 रुपये आहेत. आणि याला फुल कन्वर्टेबिलिटी अप्लाय आहे. फुल कन्वर्टेबिलिटी समजा इथं इथं मार्केट रेट म्हणजे सध्या मार्केटमधला रेट किती आहे? समजा इथं मार्केट रेट आहे $1 इज इक्वल टू 10 रुपीज. मार्केट रेट आहे $1 बरोबर 10 रुपये. म्हणजे मला सांगा फुल कन्वर्टेबिलिटी मध्ये या व्यक्तीला 1,000 रुपयांचे किती डॉलर मिळतील? या व्यक्तीला $1,000 या रेटनं किती रुपये मिळतील? $100 मिळतील. किती मिळतील? $100. म्हणजे या व्यक्तीकडे असणारे हे जे डोमेस्टिक चलन आहे हे परकीय चलनात कन्वर्ट करताना कोणता रेट लागू केला गेला आहे? मार्केट रेट लागू केला गेला आहे. सो या व्यक्तीला 1,000 रुपयांचे किती डॉलर मिळतील? $100 मिळतील. आता आपण सेम एक्झाम्पल पाहूया पार्शियल कन्वर्टेबिलिटीसाठी. पार्शियल पार्शियल म्हणजे काय? याला आपण म्हणतो अंशतः परिवर्तनीयता. पार्शियल कन्वर्टेबिलिटी याला आपण म्हणतो अंशतः परिवर्तनीयता. बरोबर आहे. आता यामध्ये काय असतं? देशादेशानुसार प्रपोर्शन ठरलेलं असतं, प्रमाण ठरलेलं असतं की किती टक्के ऑफिशियल रेटनं कन्वर्ट करून मिळेल आणि किती टक्के मार्केट रेटनं कन्वर्ट करून मिळेल. समजा परत एकदा या व्यक्तीला काय करायचं आहे? 1,000 रुपये बरोबर आहे हे याला डॉलरमध्ये कन्वर्ट करून हवेत, डॉलरमध्ये. मग अशा वेळेस काय असतं? अशा वेळेस समजा नियम असतो, एक आयडियल नियम असतो समजा की या 1,000 रुपयांचे जे 60% आहेत हे 60% मार्केट रेटने कन्वर्ट करून मिळतील, मार्केट रेटने. आणि बाकीचं जे 40% आहे हे 40% ऑफिशियल रेटने कन्वर्ट करून मिळेल. ऑफिशियल पहा, परत एकदा, या व्यक्तीला 1,000 रुपये डॉलरमध्ये कन्वर्ट करून हवे आहेत, पण सध्या फुल कन्वर्टेबिलिटी नाही आहे, सध्या पार्शियल कन्वर्टेबिलिटी आहे, सध्या अंशतः परिवर्तनीयता आहे. मग यावेळी काय होतं? जर अंशतः परिवर्तनीयता असेल तर 60% मार्केट रेटने कन्वर्ट करून मिळेल आणि 40% ऑफिशियल रेटने कन्वर्ट करून मिळेल. 60% मार्केट रेटनं, 40% ऑफिशियल रेटनं. समजा सध्या मार्केट रेट किती होता मगाशी? मार्केट रेट होता $1 इज इक्वल टू 10 रुपये. आणि लक्षात ठेवा ऑफिशियल रेट जो असतो, मी इथं वरती लिहितो म्हणजे जागा पुरेल आपल्याला,
समजा मार्केट रेट आहे एक डॉलर बरोबर 10 रुपये, आणि हमेशा लक्षात ठेवा जो ऑफिशियल रेट असतो हा मोस्ट ऑफ द टाइम काय असतो, डिव्हॅल्यूड असतो. ऑफिशियल रेट हा मोस्ट ऑफ द टाइम काय असतो, हा अवमूल्यन केलेला रेट असतो. लक्षात ठेवा ऑफिशियल रेट हा मोस्ट ऑफ द केसेस मध्ये काय असतो, अवमूल्यन केलेला असतो. मग या ठिकाणी हा रेट किती असेल, लेट अस से 1 डॉलर इज इक्वल टू 50 रुपये, हा समजा रेट झाला 1 डॉलर इज इक्वल टू 50 रुपये. मग पहा आता मला सांगा 1000 रुपयाच्या 60% किती झालं, 1000 रुपयाच्या 60% झालं 600. 1000 रुपयाच्या 40% किती झालं, 40% झालं 400. बरोबर आहे. म्हणजे इथं अर्थ काय आहे, या 1000 रुपयांपैकी 60% मार्केट रेटनं कन्वर्ट करून मिळेल. मार्केट रेट किती आहे, 1 डॉलर इज इक्वल टू 10, म्हणजे 10 रुपयात 1 डॉलर मिळतो, तर 600 रुपयात किती डॉलर मिळतील, करा गणित, तिरपा गुणाकार करा. 10 रुपयात 1 डॉलर मिळत असेल तर 600 रुपयात किती डॉलर मिळतील, 600 रुपयात आपल्याला 60 डॉलर मिळतील. किती मिळतील, 60 डॉलर. आणि या ठिकाणी 400 रुपये ऑफिशियल रेटनं कन्वर्ट करून मिळतील. ऑफिशियल रेट किती आहे, 1 डॉलर बरोबर 50 रुपये. बरोबर आहे. मग मला सांगा 50 रुपयात जर 1 डॉलर मिळणार असेल, 50 रुपयात जर 1 डॉलर मिळणार असेल तर 400 रुपयात किती डॉलर मिळतील, 8. किती मिळतील, 400 रुपयात 8 डॉलर मिळतील. किती मिळतील, 8 डॉलर मिळतील. म्हणजे मला सांगा या ठिकाणी जेव्हा पार्शियल कन्वर्टेबिलिटी आहे तेव्हा या 1000 रुपयांचे तुम्हाला किती डॉलर मिळत आहेत, तुम्हाला 68 डॉलर मिळत आहेत टोटल. किती मिळतात टोटल, 68. आणि या ठिकाणी तुम्हाला 1000 रुपयाचे किती डॉलर मिळत होते, 100. आलं लक्षात. म्हणजे मला सांगा परकीय गुंतवणूकदारांच्या सोयीनं पार्शियल कन्वर्टेबिलिटी जास्त चांगली आहे का फुल कन्वर्टेबिलिटी जास्त चांगली आहे. फुल कन्वर्टेबिलिटी का, कारण त्यांना त्यांचे पैसे मार्केट रेटनं कन्वर्ट करून मिळतात. या ठिकाणी मात्र पार्शियल कन्वर्टेबिलिटीमध्ये काय असतं, काही पैसे हे प्रमाण त्या देशाची केंद्रीय बँक ठरवते, काही पैशांचं प्रमाण हे मार्केट रेटनं कन्वर्ट करून मिळतं, तर काही पैशांचं प्रमाण हे ऑफिशियल रेटनं कन्वर्ट करून मिळतं. फुल कन्वर्टेबिलिटीमध्ये 1000 रुपयांचे 100 डॉलर मिळतात, तर पार्शियल कन्वर्टेबिलिटीमध्ये 1000 रुपयांचे फक्त 68 डॉलर मिळतात. हा फरक आहे फुल कन्वर्टेबिलिटी आणि पार्शियल कन्वर्टेबिलिटी. राहील लक्षात, फुल कन्वर्टेबिलिटी आणि पार्शियल कन्वर्टेबिलिटी. पहा थोडं किचकट वाटू शकतं, त्यामुळे परत एकदा सुचवलं की हे लेक्चर तुम्ही दोनदा तीनदा परत एकदा पहा. आपण आज काय काय शिकलोय, पहिल्यांदा आपण शिकलोय कन्वर्टेबिलिटीचे डेफिनेशन, त्यानंतर आपण कन्सेप्ट शिकलाय कन्वर्टेबिलिटी म्हणजे काय, आपण काय शिकलोय कन्वर्टेबिलिटी म्हणजे काय हा दुसरा कन्सेप्ट आपण शिकलोय, त्यानंतर आपण फक्त दोनच प्रकारच्या कन्वर्टेबिलिटी शिकलो आहोत, एक आहे फुल कन्वर्टेबिलिटी, दुसरा आहे पार्शियल कन्वर्टेबिलिटी. आणि या दोन्हीच्या डेफिनेशनमध्ये काय फरक आहे, फुल कन्वर्टेबिलिटी म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती किंवा संस्था त्याच्याकडील डोमेस्टिक करन्सी इतर कोणत्याही चलनामध्ये कन्वर्ट करत असताना मार्केट बेस्ड एक्सचेंज रेट म्हणजेच फ्लोटिंग एक्सचेंज रेट म्हणजेच तरंगता विनिमय दर या रेटने कन्वर्ट करत असेल तर त्याला आपण फुल कन्वर्टेबिलिटी असं म्हणतो. मग दुसरं आहे पार्शियल कन्वर्टेबिलिटी, जेव्हा एखादा व्यक्ती किंवा संस्था त्याच्याकडे असणारी डोमेस्टिक करन्सी इतर कोणत्याही चलनामध्ये कन्वर्ट करत असताना त्या ठिकाणी दोन प्रकारचे एक्सचेंज रेट लागू असतील. एक असेल ऑफिशियल एक्सचेंज रेट जो त्या देशाच्या केंद्रीय बँकेने ठरवलेला असेल, आणि दुसरा आहे मार्केट बेस्ड एक्सचेंज रेट जो त्या चलनाच्या मागणी पुरवठ्यानुसार ठरतो, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो पार्शियल कन्वर्टेबिलिटी. क्लिअर. आता आपण उद्या काय करूया, उद्या आपण एक सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट शिकूया, तो आहे बॅलन्स ऑफ पेमेंट आपण सुरू करूया. आणि बॅलन्स ऑफ पेमेंटमधलं जे अकाउंट आहे, करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट, हे काय आपण शिकूया. आणि हे शिकल्यानंतर मग त्याच्यानंतर आपण काय करूया, हे कन्वर्टेबिलिटीचा सेकंड पार्ट आपण शिकूया उद्याच्या लेक्चरमध्ये. चालेल. सो अपेक्षा आहे तुम्हाला हे कळलं असेल, कळलं नसेल तर तुम्ही यूट्यूबच्या कमेंटमध्ये तुमचे प्रश्न नक्की टाका, मी नक्की ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. चालेल, ठीक आहे, उद्या भेटूया लवकरात लवकर. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच, हॅव अ गुड डे. थँक्यू.